प्रश्न क्रमांक एक ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्य असतात त्यांना काय म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हायड्रोकार्बन प्रश्न क्रमांक दोन सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन व चार हायड्रोजन अणू म्हणजेच मिथेन त्याचं रेणूसूत्र काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सीएच फोर प्रश्न क्रमांक तीन इथेन या हायड्रोकार्बनचे रेणूसूत्र काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी टू एच सिक्स प्रश्न क्रमांक चार ज्या हायड्रोकार्बनच्या अणूंच्या संयुजाची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे त्यास काय म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन प्रश्न क्रमांक पाच हायड्रोकार्बनचे प्रमुख प्रकार किती आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे दोन आणि ते पुढीलप्रमाणे संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन प्रश्न क्रमांक सहा संपृक्त हायड्रोकार्बनचं दुसरं प्रचलित नाव काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आल्केन प्रश्न क्रमांक सात ज्या कार्बनी संयुगातील दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंद असतो त्यांना टिंबटिंब हायड्रोकार्बन म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन प्रश्न क्रमांक आठ कार्बन कार्बन दुहेरी बंद असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना टिंबडिंब म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे अल्किन प्रश्न क्रमांक नऊ कार्बन कार्बन तिहरी बंद असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बनांना टिंबडिंब म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे अल्काईन प्रश्न क्रमांक दहा नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने टिंबडिंब असतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे मिथेन प्रश्न क्रमांक अकरा दिलेल्या शृंखलेचे नाव काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे कार्बन शाखीय शृंखला